ठाणे कळव्यामधल्या नगरसेवकांना पक्षातून फोडण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. निमित्त ठरलंय ते कळव्यामध्ये करण्यात आलेल्या बॅनरबाजीचं. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या खोके नावाची कीड लागली आहे, तेव्हा या खोक्यांच्या आमिषाला बळी पडू नका असं आवाहन या बॅनरमध्ये करण्यात आलंय. तर गद्दारी केल्यास जनता माफ करणार नाही असा इशाराही बॅनरमधून देण्यात आलाय. कळवा इथल्या समाजसेवक रवींद्र पोखरकर यांच्या माध्यमातून हे बॅनर लावण्यात आले. कालच शरद पवारांनी राज्यात फोडाफोडीचं राजकारण सुरू असल्याचा आरोप केला होता. तर कळवा आणि मुंब्र्याच्या माजी नगरसेवकांना कोट्यवधींची ऑफर देण्यात आल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला होता आणि त्यानंतर आता ही बॅनरबाजी होताना दिसतेय. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.